कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्रेण गौतमः जमदग्निर्वसिष्ठ च सप्तैते ऋषये स्मृतः ग्रहणवरदेव मया दत्त तुष्टा भवत मे सदा। ऋषि कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हिंदू संस्कृतीतील आदरणीय सप्त ऋषी। भारतीय संस्कृती ही जगामधील प्राचीनतम संस्कृती असून ती वैदिक संस्कृती, हिंदू संस्कृती, आर्य संस्कृती, सनातन धर्माची जन्मदात्री म्हणून धर्मभूमी म्हणूनही ओळखली जाते। जगातील इतर सर्व संस्कृतीपेक्षा ही एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ती एक विचारधारा असून वेद ग्रंथ हे त्यातील विचारधन आहेत आणि त्याच्या आधारावरच धर्म, परंपरा, जीवन जगण्याची पद्धत, सामाजिक चालीरीती यांची निर्मिती झाली। त्यामुळेच ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली आणि आस्थागायत टिकून आहे, कारण ही संस्कृती अनेक ऋषींनी श्रेष्ठ तपश्चर्या करून शोध घेऊन निर्माण केलेली आहे। म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, दिव्य अनुभूती संपन्न दृष्ट्या ऋषींनी ही संस्कृती घडवली, धर्माचे तत्वज्ञान निर्मिले, म्हणून हा धर्म अजर आहे, अमर आहे। त्यांनी निर्माण केलेल्या चालीरीतीचाच भाग म्हणून अनेक सण, वार, उत्सव, व्रतवैकल्ये साजरे केले जातात, त्यातीलच एक व्रत म्हणजे ऋषीपंचमी। भाद्रपदातील मुख्य सण म्हणजे गणेशोत्सव आणि गौरीपूजन, परंतु त्याबरोबरच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका पूजन आणि भाद्रपद पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत इतर व्रतवैकल्याप्रमाणे स्त्रिया करतात। मुख्यतः ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। ऋषीपंचमी हे हिंदूंच्या चालीरीतीप्रमाणे भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे। या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात। हिंदू धर्मात मासिक पाळी दरम्यान अनेक नियमांचे पालन केले जाते, त्यात कळत नकळत काही चुकीचे घडल्यास, म्हणजेच मासिक पाळी अशोष, स्पर्शास्पर्श हे दोष घालवण्यासाठी त्याचे प्रायश्चित्त म्हणून, तसेच गृहस्थाश्रमात पुरुषांसंदर्भात आचारप्रणालीची ओळख व्हावी, त्याबरोबरच गृहस्थाश्रम हा आचारसंपन्न व्हावा यासाठी आणि समाज कल्याणासाठी ऋषींनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांनी समस्त मानवजातीला दिलेल्या ज्ञानाचे येणाऱ्या पिढ्यांनी चिंतन, मनन, जतन करावे। ऋषी आणि त्यांचे ज्ञान नेहमी स्मृतीत राहावे, त्यांच्याविषयी कायम आदराची भावना असावी, म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, त्यांचे ऋण फेडण्यासाठी भाद्रपद शुद्ध पंचमीला हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात। व्रत म्हटले की विशिष्ट असा आहार केला जातो, परंतु या व्रताचा आहार हा इतर व्रतांपेक्षा पूर्णतः वेगळा असतो। वर्षातून किमान एक तरी दिवस स्वकष्टाने उत्पन्न केलेल्या अन्नाचे सेवन करावे, या उद्देशाने या दिवशी बैलाच्या मेहनतीने उत्पन्न झालेल्या अन्नाचे सेवन केले जात नाही। यामागे आपण दररोज जे अन्न सेवन करतो त्यासाठी बैलाने केलेल्या श्रमाची जाणीव सदैव असावी, हा त्यामागे निश्चित उद्देश असावा। त्याबरोबरच स्वकष्टालाही महत्त्व देण्याचा उद्देश असावा। त्यामुळे आपल्या परसबागेतील भाज्या, म्हशीचे दूध, कंदमुळे इत्यादी सेवन करावे। या दिवशी विशेषतः अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, भेंडी, मिरची, पडवळ, मक्याचे कणीस इत्यादीचा तेलाचा वापर न करता भाजी केली जाते, तिला ऋषीपंचमीची भाजी किंवा ऋषी भाजी असेही म्हणतात। या आहारामागे आध्यात्मिक कारण असले तरी आरोग्यासाठी पावसाळ्यातील आजारांवर उपयुक्त अशी आरोग्यदायी भाजी असते। ऋषीपंचमीचे महत्त्व आपण पाहिले, आता आपण याचा पूजाविधी पाहूया। पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या 8 राशी घालून ऋषी कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, अत्री या 7 ऋषींच्या 7 सुपाऱ्या आणि ऋषी वशिष्ठांची पत्नी अरुंधती हिची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या ठेवून षोडशोपचार पद्धतीने, म्हणजेच हळद, कुंकू, फूल, अक्षदा, वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी आणि प्रार्थना करावी, नमस्कार करावा। त्याबरोबरच पूजेला सुरुवात करण्यापूर्वी मासिक पाळीदरम्यान कळत नकळत झालेल्या स्पर्शामुळे जे दोष लागतात त्याच्या निराकरणासाठी मी हे व्रत करत आहे असा संकल्प करावा। दुसरे दिवशी पूजेचे विसर्जन करावे। धन्यवाद।